बातमीपत्राच्या या पहिल्या भागात स्वागत गेल्या दिवसांपासून कोल्हापूर शहर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये गव्याचं दर्शन होत आहे त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे बुधवारी मध्यरात्रीनंतर बापट कॅम्प परिसरात गवा दिसून आला तर सीपीआर परिसर पोलीस मैदान या परिसरातही गवा वावरत असल्याचा व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यामुळे कोल्हापूर परिसरामध्ये दोन गव्यांचा संचार असल्याची चर्चा आहे दरम्यान सिद्धार्थ नगर कडून पंचगंगा नदीकडे निघालेल्या एका गव्याला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकानं वडणगेच्या दिशेनं पिटाळण्यास सुरुवात केली त्यामुळं हा गवा नदी ओलांडून वडणगे परिसरातील शेतात थांबला त्यानंतर वन विभागासह अन्य कर्मचाऱ्यांनी गव्याला त्याच्या अधिवासात जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्यासाठी काही काळ कोल्हापूर ते पन्हाळा महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली अखेर तो गवा महामार्ग ओलांडून आंबेवाडीच्या दिशेनं गेला एकूणच कोल्हापूरमध्ये आज गव्याचा गवगवा दिसून आला कोल्हापूर शहराजवळच्या लक्षदीर्थ वसाहत बोंद्रेनगर परिसरात गेल्या सहा ते सात दिवसांपूर्वी गवारेड्याचं दर्शन झालं होतं गर्दी आणि गोंगाटामुळं तो गवा शहरात आला होता गेल्या शुक्रवारी दिवसभर तो गवा पंचगंगा नदीकाठावरील जामदार क्लबसमोरील शेतात होता त्यानंतर त्या गव्याच्या हल्ल्यात भुएवाडीतील एका तरुणाला प्राण गमवावे लागले तर दोघे जण जखमी झाले त्यामुळं गव्याची चांगलीच दहशत पसरली आहे दरम्यान बुधवारी मध्यरात्रीनंतर कोल्हापूर शहरात वेगवेगळ्या परिसरात गव्याचं दर्शन झालंय बुधवारी मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास बापट कॅम्प परिसरात वयानं लहान असलेला गवा दिसून आला जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे प्रसाद संगपाळ यांनी त्याबाबत खात्री करून त्यांच्या पथकाला पाचारण केलं पथकानं गव्याला वडणगेच्या दिशेनं पिटाळण्यास सुरुवात केली बापट कॅम्पमधून हा गवा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसर पितळी गणपती विवेकानंद कॉलेज जिल्हाधिकारी कार्यालय खानविलकर पंपासमोरून सीपीआर चौकात आला तोपर्यंत पहाट झाली होती याच रस्त्यानं सिद्धार्थनगरच्या दिशेला जाऊन तो गवा बाजूच्या शेतवडीत उतरला ओढ्याच्या बाजूनं पंचगंगा नदी पार करून गवा वडणगे स्मशानभूमीकडे गेला तिथं ग्रामस्थांची चाहूल लागल्यानं गवा आंबेवाडी जवळच्या पेट्रोल पंपाकडे गेला तोवर सकाळचे अकरा वाजले होते दरम्यान महाराष्ट्र रेस्क्यू फोर्स वनविभागाचे पन्नास कर्मचारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक अग्निशमन दल आणि पोलीस कर्मचारी गर्दीवर नियंत्रण ठेवणं नागरिकांना गोंगाट करण्यापासून रोखणं आणि वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होते गव्याला त्याच्या अधिवासापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं करवीरचे वन अधिकारी आर एस कांबळे यांनी सांगितलं कोल्हापूर शहरालगत आलेला गवा तो गेले आठ दिवस भरकटलेल्या स्थितीत होता त्याला मा वाट मोकळी करून देण्याच्या दृष्टीने आम्ही पथकं तयार करून मन म लोकवस्तीत जाऊ नये तसेच त्याला काही डिस्टर्ब होऊ नये या दृष्टीने आपण बंदोबस्त ठेवून त्याला एक नैसर्गिक आदिवासात जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला सकाळपासून ज्या पद्धतीनं मार्ग मोकळा केला आणि आमचं जे उद्दिष्ट होतं म्हणजे ज्या दिशेला जायला पाहिजे होत हवा होता त्या दिशेलाच तो आता पुढे सरकत आहे आणि तो नैसर्गिक आदिवासात पुढे जाईल असे आहे दरम्यान कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील वडणगे ते आंबेवाडी फाटा दरम्यानच्या शेतात गव्यानं ठाण मांडल्यामुळं या रस्त्यावरील वाहतूक थांबवावी लागली सुमारे अर्ध्या तासानंतर रस्त्यावरील शांतता पाहून तो गवा रस्ता ओलांडून आंबेवाडीकडील शेतात गेला त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली सायंकाळपर्यंत ही पथकं गव्याला त्याच्या परतीच्या मार्गावर जाण्यासाठी प्रयत्नशील होते एकूणच आज दिवसभर कोल्हापुरात गव्याचाच विषय चर्चेला होता तर सोशल मीडियावरही गव्याचेच व्हिडिओ व्हायरल होत होते पण गेल्या आठवड्यात पंचगंगा नदीजवळ दिसलेला गवा पूर्ण वाढ झालेला होता तर आज शहरातून फिरणारा गवा त्या मानानं कमी वयाचा दिसत होता त्यामुळं एकापेक्षा अधिक गव्यांचा कोल्हापूर शहरात वावर असल्याची शंका आहे